नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित भारतीय संस्कृतीचे व्यवस्थापक महर्षी व्यास आपला खंड चालला आहे दुसरा आणि भाग आहे चौदावा यक्ष प्रश्न पांडव काम्यक वनातून आता सरस्वती द्वैत द्वैतवनात आले सुंदर सरोवर वृक्षवल्ली फळं फुलं विविध पशुपक्षी यांनी हे स्थान संपन्न होतं शिवाय द्वैतवनाच्या या परिसरात अनेक ऋषीमुनी वानप्रस्ती यांचंही वास्तव्य होतं सरस्वती नदी किनारी आश्रम तयार करून तिथेच पांडवांनी वास्तव्य केलं आणि त्यांच्या या आश्रमात अनेक ऋषीमुनी येत असत तसंच पांडवांच्या भेटीसाठी अनेक क्षत्रिय राजेही तिथे येत होते त्यामुळे तिथे जणू काही ब्रह्मक्षत्र संमेलनच भरत असे आणि त्यात ऐतिहासिक भौगोलिक धार्मिक राजकीय अशा क्षेत्रांवर विचारविनिमयही चाले महर्षी व्यासही भेटण्यासाठी पुनश्च त्यांच्याकडे आले जरी बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास व्यवस्थित पार पाडून पांडव हस्तिनापुरी परत गेले तरी त्यांना त्यांचं राज्य धार्थर राष्ट्रांकडून परत मिळेल याची शाश्वती नव्हती आपला न्याय्य हक्क युद्ध करूनच पांडवांना मिळवावा लागेल याची कल्पना असल्यामुळे महर्षींनी पांडवांना प्रतिस्मृती नामक विद्या दिली आणि या विद्येमुळे स्वर्गात सदेह जाता येऊन दिव्य अस्त्र प्राप्त करता येणार होतं सद्धर्माच्या पाठीशी ही स्वर्गीय दिव्य अस्त्र हवीतच आणि म्हणूनच महर्षी व्यासकृपेने लाभलेल्या प्रतिस्मृती विद्येद्वारे अर्जुन दिव्य अस्त्र मिळवण्यासाठी स्वर्ग लोकी गेला द्रौपदीसह युधिष्ठिर भीम नकुल सहदेव सर्व व्याकुळ होऊन त्याचा विरह सोसतच होते त्याच्या परतण्याची प्रतीक्षा करत होते तेव्हा देवर्षी नारदांनी सुचवल्याप्रमाणे आणि महर्षी व्यासांनी प्रोत्साहित केल्यामुळे संपूर्ण भारतवर्षाची परिक्रमा करण्यासाठी पांडव निघाले या त्यांच्या परिक्रमेत जनसंपर्कापासून जनजागरणही झालेलं होतं पांडवांच्या सुसंस्कृत वर्तनाने त्यांच्या बाजूनही ठाम जनमत तयार झालं पांडवांना आपल्या संपूर्ण भारत राष्ट्राचं नैसर्गिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय अंगाचं बारकाईने दर्शन झालं पाच वर्षांनी अर्जुन दिव्यास्त्रांनी संपन्न झालेला परत आला आणि या पाच वर्षाच्या काळात त्याने प्रथम शिवाची कठोर तपश्चर्या करून त्यांच्या वरदानाने पाशुपतास्त्र प्राप्त केलं आणि नंतर तो स्वर्गाकडे वळला त्यावेळी स्वर्गलोकीच्या सर्व देवतांनी त्याचं स्वागतच केलं तिथे अर्जुनाने एकेका दिव्यास्त्रासाठी अध्ययन केलं आणि ते ते दिव्यास्त्र मिळवलं गंधर्वांकडून नृत्याचं शिक्षणही घेतलं स्वर्गातील प्रमुख अप्सरा उर्वशी हिलाच अर्जुनाचा मोह पडला पण अर्जुनाने तिला माते समानच मानलं त्यामुळे उर्वशीने अर्जुनाला एक वर्षासाठी तू नपुंसक राहशील असा शापही दिला पण एका वर्षाच्या अज्ञातवासासाठी हा शाप अर्जुनाला वरदाना समानच वाटला स्वर्गाहून परतताना अर्जुनाने देवांना त्रास देणाऱ्या कवच असुरांना नष्ट करून त्या रूपाने देवेंद्राला गुरुदक्षिणाही दिली महर्षी व्यास देवींना सांगत होते की देवी, देवी स्वर्गीय वातावरणातही अर्जुनाने नीती धर्माचं रक्षण केलं लावण्य मैला त्याने मातेचा आदर दिलाय भगवान खरंच अशा धर्माचं रक्षण करणाऱ्याच्याच हाती शासन असायला हवं हो। देवी उद्गारल्या होय ना अगं धर्माविषयी धर्माचं युद्ध म्हणजेच युधिष्ठिराचे विचार तर मनन करण्यासारखेच आहेत असं म्हणत महर्षींनी आरणी देवींना यक्ष आणि युधिष्ठिर यांच्यातल्या प्रश्नोत्तराची कथा ऐकवली पांडवांच्या वनवास काळातील अखेरचं वर्ष होतं त्यावेळी ते द्वैत वनात होते त्यावेळी एका ब्राह्मणाने त्यांना सांगितलं की त्याचं अरणी काष्ट झाडावर टांगून ठेवलं होतं एक हरिण झाडाजवळ येऊन डोकं घासत होतं तेव्हा झाडावरचं अरणी काष्ट हरणाच्या शिंगावर पडलं आणि तिथेच ते अडकलं ते हरिण अरणी काष्टासह हो पळालं पण ते सापडलंच नाही आता अरणी काष्टाविना ब्राह्मणाचं अग्निहोत्र बंड पडणार होतं त्यामुळे तो पांडवांच्याकडे मदतीला आला होता वनवासात असूनही पांडवांचं प्रजेच्या साह्याचं क्षत्रिय कर्म चालूच होतं प्रजेची अडचण छोटी असू देत किंवा मोठी असू देत ती दूर करण्यास ते तत्परत असत ते पाचही जण त्या हरिणीच्या शोधार्थ लावले पण हरिण त्यांना काही गवसलंच नाही आणि धावता धावता तहान लागली म्हणून युधिष्ठिराने सहदेवाला पाण्यासाठी पाठवलं हो सहदेवाला जवळच एक जलाशय दिसला त्यातलं पाणी पिऊन बरोबर घेऊन जाऊयात या विचाराने तो जलाशयाजवळ गेला इतक्यात त्याच्या कानावर शब्द आले माझ्या प्रश्नांची उत्तरं दे आणि मगच पाणी पी त्या शब्दांच्याकडे लक्ष न देता सहदेवाने पाणी प्राशन केलं आणि तो लगेच तिथेच निर्जीव होऊन पडला सहदेव परत आला नाही म्हणून नकुल तिथे आला तोही जलाशयातील पाणी पिणार तेवढ्याच त्याच्या कानावर तेच शब्द पडले त्यांनीही तिकडे लक्ष नाही दिलं आणि नकुलानेही ते पाणी प्राशन केलं आणि तो सुद्धा निर्जीव होऊन तिथेच पडला नकुलच्या पाठोपाठ आलेल्या अर्जुन भीमाच्या बाबतीतही तसंच झालं आणि ते चारही जण परत न आल्यामुळे चिंतातूर होऊन युधिष्ठिर त्यांना शोधायला आला त्याच्याही कानावर शब्द आले माझ्या प्रश्नांची उत्तरं दे आणि मगच पाणी पी युधिष्ठिरांनी पाहिलं एक यक्ष त्याच्या समोर होता तोच ते बोलत होता तसंच त्याचे चारही बंधू तिथे निश्चेष्ट होऊन पडलेले होते यांना जिवंत करण्यासाठी आपण उत्तर दिलंच पाहिजे असं युधिष्ठिरांनी ठरवलं प्रश्नाचं उत्तर देण्याची युधिष्ठिराची तयारी पाहून यक्षाने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली यक्षाने पहिला प्रश्न विचारला मी कोण आ, आता पहिला प्रश्न असेल तो यक्षांनी विचारलेलं आणि उत्तर असेल ते युधिष्ठिरांनी दिलेलं आहे म्हणून सारखं मी यक्ष आणि युधिष्ठिर असं म्हणणार नाही आहे क्षमस्व तर युधिष्ठिराने उत्तर दिलं मी शरीर नाही मन बुद्धी नाही मी सर्वसाक्षी चैतन्य आहे जीवनाचं उद्दिष्ट काय आहे जन्ममृत्यूच्या अतीत असलेल्या चैतन्य शक्तीला जाणणं जन्माचं कारण काय आहे अतृप्त वासना आणि कर्मफल हेच जन्माचं कारण आहे वासना आणि जन्मांचा संबंध काय जशी वासना तसा जन्म पशुसारखी वासना असेल तर पशुयोनीत मनुष्यासारखी वासना असेल तर मनुष्ययोनीत जन्म या वासनेमुळेच मनुष्ययोनी जन्माला येऊनही काही जण पशुसारखेच वागतात दुःखाचं कारण काय आहे लालसा स्वार्थ आणि भय हीच दुःखाची कारणं आहेत ईश्वराने दुःख निर्माण का केलं ईश्वराने फक्त हे जग निर्मिलेलं आहे ज्याच्या त्याच्या आचार विचारांप्रमाणे आणि कर्माप्रमाणे सुखदुःखभूक घेतला जातो ईश्वर आहे का तो स्त्री आहे की पुरुष कारणाविना कार्य होत नाही ज्या अर्थी जग आहे त्या अर्थी जगाचं कारण ईश्वर आहे तो स्त्रीही नाही आणि पुरुषही नाही मग ईश्वराचं स्वरूप काय आहे सच्चित आनंद हेच निराकार परमात्म्याचं स्वरूप आहे ईश्वराला कोणी निर्मिलं तो अजन्मा अविनाशी कारणरहितच आहे भाग्य काय आहे आजचा प्रयत्न उद्याचं भाग्य आहे सुख आणि शांतीचं रहस्य काय आहे सत्य सदाचार प्रेम आणि क्षमा हे सुखाचं कारण आहे आणि असत्य अनाचार घृणा आणि क्रोध यांचा त्याग हे शांतीचं कारण आहे चित्तावर नियंत्रण कसं करता येईल इच्छा कामना यांच्यामुळे चित्तात उद्वेग निर्माण होतो या कामनावर विजय मिळवला की चित्तावर नियंत्रण करता येतं खऱ्या प्रेमाचं स्वरूप काय आहे स्वतःला सर्व ठिकाणी पाहणं स्वतःला इतरांसह हो पाहणं हेच खऱ्या प्रेमाचं स्वरूप आहे तर मग माणूस सर्वांवर प्रेम का करू शकत नाही जो स्वतःला सर्वांमध्ये पाहू शकत नाही तो प्रेम करू शकतच नाही आसक्ती म्हणजे काय आहे प्रेमात अपेक्षा अधिकार हीच आसक्ती आहे बुद्धिमान कोण आहे सारासार विवेक करणाराच बुद्धिमान आहे जागृत असूनही कोण झोपलेला असतो जो, जो आत्म्याला जाणत नाही तो जागा असूनही झोपलेलाच आहे अस्थिर काय आहे यौवन धन आणि जीवन अस्थिर आहे दुर्भाग्याचं कारण काय आहे मद आणि अहंकार सद्भाग्याचं कारण काय आहे सत्संग आणि सर्वांविषयीची आत्मीयता सर्व दुःखांचा नाश कोण करू शकतो जो सर्व सोडायला तयार असतो तोच सर्व दुःखांचा नाश करू शकतो मृत्यूपर्यंत यातना कोण देतो सर्वांपासून लपवलेलं पाप दिवसरात्र कशाचा विचार करावा सांसारिक सुखाच्या क्षणभंगुरतेचा भयापासून मुक्ती कशी मिळेल वैराग्याने मुक्त कोण होतं जो अज्ञानाच्या पलीकडे जातो ज्याचं अस्तित्व आहे आणि नाही असे कोण आहेत माया माया म्हणजे काय नामरूपात्मक नाशिवंत जगन परमसत्य काय आहे ब्रह्म ब्राह्मण होणं कशावर अवलंबून आहे जन्मावर स्वभाव किंवा वर्तनावर स्वभाव आणि वर्तनावर सुशील आचरणाने ज्ञान साधनेने ब्राह्मणत्व प्राप्त होतं माणसाची साथ कोण देतं धैर्य असं कोणतं आस शास्त्र आहे की ज्यामुळे माणूस बुद्धिमान बनतो हो कुठल्याही शास्त्राने माणूस बुद्धिमान बनत नाही तो सत्संगानेच फक्त बुद्धिमान होतो विदेशात कोणाची साथ असते विद्येची काय हरवल्याने दुःख वाटत नाही क्रोध हरवल्यामुळे दुःख वाटत नाही सगळ्यात आश्चर्याची गोष्ट कोणती आहे रोज कोणाचं ना कोणाचं मरण अस दिसत असूनही माणूस अमरतेचं स्वप्न पाहतो हेच आश्चर्य आहे आणि शेवटी चार भावांपैकी कोणाला जिवंत करू असं यक्षाने विचारल्यावर नकुलाला जिवंत कर असं युधिष्ठिर यक्षाला सांगतो कारण तो सांगतो की समता हा परमधर्म आहे माझ्या दोन्ही माता पुत्रवती असाव्यात या उत्तराने प्रसन्न होऊन यक्षाने धर्माच्या सर्वच भावांना जीवदान दिलं महर्षी व्यासांच्याकडून यक्षप्रश्नाची ही कहाणी ऐकून आरणी देवींना युधिष्ठिराच्या बुद्धिमत्तेबद्दल धर्माविषयी त्याच्या सखोल चिंतनाबद्दल आणि त्याचप्रमाणे असलेल्या त्याच्या आचरणाबद्दल फार कौतुक वाटलं धर्माचं राज्य परत यावं अशी त्यांनी परमात्म्याला मनोमन प्रार्थना केली तेव्हा महर्षी व्यास म्हणाले आरणे स्वतःला सर्व ठिकाणी पाहणं स्वतःला इतरांसह पाहणं हेच खऱ्या प्रेमाचं स्वरूप आहे ही जी खऱ्या सुखाची व्याख्या युधिष्ठिरांनी सांगितली ना त्याचप्रमाणे त्याचं आचरणही होतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अगं वनवासातील पांडव आता निस्तेज झाले असावेत अशी स्वप्नाची समजूत धार्त राष्ट्रांनी करून घेतली तेव्हा पांडवांना अधिक मानसिक क्लेश देण्याच्या हेतूने घोषयात्रेच्या म्हणजेच राज्यातील गाई वासरे यांच्या मोजदादीच्या निमित्ताने धार्त राष्ट्र आपल्या सर्व लवाजम्यासकट वैभवाचं प्रदर्शन करीत द्वैतवनात गेलेत घोषाचं तर काम लगेच त्यांचं आटोपलंच पण नंतर ते आपल्या राण्यांसह वनविहार करता करता एका सुंदर सरोवरापाशी आले त्यात जलक्रीडा करायला सर्व उत्सुकच झाले पण तिथे चित्रसेन नावाचा गंधर्व आधीच आपल्या स्त्रियांसह जलक्रीडेत मग्न होता त्यामुळे धारतर राष्ट्रांशी त्याचा संघर्ष झाला गंधर्वांच्या पुढे धारतर राष्ट्रांचा टिकाव लागलाच नाही दुर्योधन आणि दुःशासन पकडले गेले हे वृत्त पांडवांच्या कानी आले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला तू शतम विरोधायिक परस्परांची मतभेदात आपण पाच तर ते शंभर आहेत पण परकीय आक्रमणात आपण नेहमी एकशे पाच आहोत या, हो। या विचाराने युधिष्ठिराने अर्जुनाला गंधर्वावर आक्रमण करण्यास पाठवलं अर्जुनाने गंधर्वाचा पराभव केला आणि दुर्योधन आणि दुःशासनालाही सोडवलं भगवान दोन वृत्तींमधला हा केवढा फरक आहे आरणी देवी म्हणाल्या आणि म्हणूनच या सत्प्रवृत्तीसाठी भगवंत उभा राहिला आहे असं महर्षी व्यासही उद्गारले आहेत आपला भाग आपण आज इथे संपवणार आहोत